जयमला न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देहली धरणाच्या कामावरून वाद पेटला आहे। स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या धरणाच्या कामावर जाऊन काम बंद करत धरणाच्या कामाला विरोध केला आहे। आधी पूर्णवसन मग धरण ही मागणी त्यांनी लावून धरली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्व करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चा विरोधात निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। 40 वर्षांपासून हे धरण रखडले असून यापासून 3200 हेक्टर जमिनीला लाभ मिळणार आहे। प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, मात्र काम रोखू नका अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। 3 कोटी प्रकल्प असलेल्या अंबाबारी प्रकल्पाला आतापर्यंत 252 कोटी खर्च झाला असून अद्यापही हा प्रकल्प पूर्ण नाही। याच अनुषंगाने आज प्रशासनाने बैठक घेतली असून प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन काम सुरू केले जाणार असल्याचे देखील नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जयमला न्यूज, नंदुरबार। त्यासाठी प्रशासनाने जे काही प्रकल्प आलेले आहेत त्यांची जी काही मागणी होती त्यामध्ये जी जेन्युइन त्यांची मागणी आहे त्याच्यावर आपण काम करतच आहोत। ऑलमोस्ट प्रक्रिया पूर्ण होणार या महिन्यात सगळी जे काही त्यांनी 3-4 मागणी होती आणि अजून काही त्यांचे असे काही विषय असेल तर आपण समाधान करू त्यांचं, पण तो काम जे आहे ते आता बंद ठेवण्याचा प्रश्न उद्भव होत नाही। कारण की तिथे जर आता काम पूर्ण नाही केलं तर तो पाणी सगळं वाहून खालचे जे 3-4 गाव आहे ते वाहून जाणार आमच्या पावसाला, तो एक खूप मोठा धोका आहे आता खालचे गावाला। तर त्यासाठी मी त्यांना पण तेच विनंती करते लोकांना की त्यांच्यासाठी समाधान आपण करण्यासाठी तिथे बसलो आहोत आणि आपण करू, पण उद्या आपण एक मीटिंग ठेवली आहे त्याबद्दल आज तुम्ही घेतली होती, तर होईल त्यांच्या समाधानाचा काही विषय जास्त त्यामध्ये आहे नाही की त्याच्यावर आपण मार्ग काढू शकतो। राजकीय ऍक्च्युली मॅटर नसताना आमचा स्वतःचा शासकीयच मॅटर आहे, कारण की शासन खूप निधी यामध्ये शासनाने दिली, मंजूर केला, सगळे सगळ्यांनी यामध्ये प्रयत्न केले काम करायचे आहे, कारण की खूप मोठा क्षेत्र जे आहे ते इरिगेशन खाली येईल। तर त्या अनुषंगाने आमची पण तोच एक आहे की मी जे हा काम सुरू केलाच पाहिजे, बट नॉट इवन फर्स्ट आमचं तर असं आहे की उद्या पण आपण त्यांचं समाधान वगैरे करू शकतो आणि सुरू करू आम्ही त्यांना विश्वासात घेऊन आंदोलनापर्यंत हा वेळ म्हणजे येऊ नको तसा आमची आता तयारी चालू आहे, आपण पाहू काय झालं तर नंतर काय।